हाय, हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी चाललो प्रबलगडची, तर माची प्रबलगड माचीला मिनलचे पप्पा घेऊन येणार आहेत. आम्ही रेडी झालो, नाश्ता झाला नाही तर निघणार आहोत. चला तुम्ही पण आमच्या सोबत सर्व. अँड आता आम्ही सर्व रेडी झालेलो आहोत. ही पण झाली हेअर स्टाय करताय, मस्त थंड आहे यांची, तर भारी वाटतंय गाईज. तर आता आम्ही प्रबलगड कलावंतीला आलेलो आहोत, तुम्हाला दाखवते थांबा समोरचं दृश्य. हे बघा, आता इकडनं आम्ही अशी पायी पायी जाऊ, आणि मिनलचे पप्पा आले होते घेऊन. रोशनी शॉप्स वरती असतील, असं दुसरं नसेल भेटत, पाणी वगैरे असं मॅगी असतील ग. तर आता मी चाललो तुवर, बघू आता किती वरून जातो. खूप लोक आहेत इथं दिसत, या लोक इथं चढणार नाही पण दिसत फोटो. हीच ती फोटोवाली, ही एकटी साजीला चढायचं आहे, पण आम्ही दोघी जाणार नाही. तिला बरं ती पोर आहे ना, त्यांच्यावर तुला पाठवून देतो. येताना बेलवलीला उतर ना. इकडनं अशी स्टार्टिंग आहे, म्हणजे दोन रस्ते आहेत, इकडनं एक आहे ना तिकडनं एक आहे. इथून आम्ही आता चाललो तुवर, आणि इथं आय लव यू संपत नाही. आय लव यू. आता मी तिकडनं इकडे आलेलो आहोत. हिला बघा. तर गाईज या तुम्ही पण तिला काय असत. आता मी चालत चालत चाललेलो आहोत तुवर, आणि दमलेलो या बघा काट्या बिट्या घेऊन. काठी पण बघा कसली भारी त्यांची. वाव, समोरचं दृश्य बघा किती सुंदर वाटतंय ना. आम्ही तशी बसत आता खूप लांब आलो, पण आम्ही पूर्ण चढणार आहोत काय माहिती नाही, बट आम्ही आलोत खूप लांब बऱ्यापैकी. नाही चुकलं बरं बरं, इला तर एकदम वरती जायचं आहे, पण बघू किती जातो. बघा जाम स्वेटिंग आलेली आहे, कायच नाही ना रुमाल वगैरे पुसरला. चल आमच्या सोबत वंदे मातर, जय जवान, जय किसान. घालवली इज्जत. तर गाईज या दमल्या लगेच दोघी, लगेच नाही लय चालून दीड तास झालं चालतो. आम्ही इथं बसलेलो आहोत, मस्त गारगार वाटतंय, हवा येते. तुम्ही फक्त बसायला झाली नाही ग, लोक येताना आधी परत आम्हाला मस्त डगर भेटलाय, तर स्वराची इच्छा नाही होय. बघा गाईज किती मस्त दृश्य आहे, ही काडे आणि हा डोंगर, भारी वाटतंय. आणि इथे शॉप भेटलाय, बघू काय घेत. काय घेत, च्युइंग. हे बघा, आता मी एकदम जवळ आलेलो आहोत. फाईट झाली चालून चालून, आणि ती मानायला तयारच नाही, रिटर्न जायचं आहे. तर मस्त वाटत अजून, आम्हाला नाही जायचं आता. आता मी लय थकलो असं आम्हाला ते आंटीनी सांगितलं तिकडचे दुकानवाले. काय करायचं, चला रिटर्न. तेच रोशनी लेफ्टला सोडून जाऊ. आम्ही तिकडनं आता खाली चाललो, आम्ही आता गिव्ह अप केलंय. गिव्ह अप म्हणजे तिचा उद्या बर्थडे आणि तिचा परवा, मग ते फेशियल वगैरे केलंय, मग त्या टॅन होतील त्यांचं असं आहे. खोटी नको बोलू, काल गेलो होतो. आता आम्ही आलेलो तिथं वरून खाली आलो, नंतर डॉगची फ्रेंडशिप झाली, आमच्या सोबत आलाय तो. आणि तो फणस बघा किती मस्त, पूर्ण झाड भरलाय फणसाने, खूप सारे फणस आहेत झाडावर. हे बघा, ते एक शानचा फार्म हाऊस आहे, खूप मस्त. आता हे बघा, ते ठाकूर काय माचीच्या समोरच आहे, म्हणजे बाहेर आल्यावर. खूप सुंदर असा बंगला आहे, आणि ते स्विमिंग पूल पण खूप मस्त आहे. हे बघा, आणि त्यांच्या दोघींचं फोटोशूट चालू आहे. बापरे पपई बघा किती आल्यात झाडाला,
भरपूर एक पडली पण खाली, आम्ही नाही पडली, ऑटोमॅटिकली पडली. बघा मस्त मस्त स्विमिंग पूल पण छान आहे. साप आहे का घर नाही, पाईप आहे. मस्तच आहे स्विमिंग पूल पण एकदम नीट अँड क्लीन. तिकडं पण असं खूप जागा जागा. आता आम्ही आलो तिथं फार्म हाऊसला. आता मी जरा टवल गिरी करते इकडे तिकडे बाहेर. बर्थडे पार्टी फार्म हाऊसला मीनलचा बर्थडे सेलिब्रेशन. गाईस तर आता आम्ही आलो राधाकृष्ण मंदिर मध्ये बेलवली साईडला, बेलवलीच्या पुढं. मस्त आहे इकडचा परिसर. मंदिर मस्त बनलंय ना. हो हे फ्लावर्स बघ किती मस्त आहे. फ्लावर्स पिंक वाले खूप क्यूट क्यूट दिसत आहे, चिकने चिकने. हा मंदिर मध्ये जायला स्टेअर्स आहेत. इथं उत्सव होत असेल ना. हो राधाकृष्णचा उत्सव. छानशी मूर्ती आहे कृष्णाची, खूप म्हणजे खूप मस्त आहे. आतमधला इंटेरियर. आता मी मिनेसनच्या शेतावर आलो. त्याला पैसे नाही दिले, 50 रुपये 50 ची नोट पडली माझ्याकडून. कुठं याही लावले तसे वाल, पण ते नाही झाले. का ग वाल का नाही झाले तुमचे? काय बोल, लॉस मध्ये तांदूळ पण नाही झाले यावर्षी. पाऊस कधी पण पडते ना म्हणून नाही होत प्रॉपर. हे बघा इथं भाजी लावली आहे सर्व. वांग्याची, ही मुलाची आणि पुढं आहे ना ती मेथीची आहे. हे बघा फ्रेश फ्रेश भाजी यांची, तर मस्त फ्रेश फ्रेश भाजी. ही वाल असतील ना, ही वाल. काकडी मस्त आहे. सर्वांची शेत आंब्यावर मस्त मोरल आहे. कशी शेती गेली, शिरवली आली आली. हे बघा कशी, मग हे वर वर गेले ना, त्याच्यावर फुलं येतील. हे बघ वर फुलं पण आली झाडावर दिसतात का माहिती नाही. बघा फ्लावर्स आली आली. हा बापरे किती मस्त दूध येत. माठ पण आहे, लाल माठ ना. बापरे दुधी बघा किती मस्त आली, मोठी मोठी. दुधीच आहे. हे बघा कशी गोल गोल दुधी, किती मोठा दूध आहे. त्याचं काय बनल, दुधाची काय भाजी बनत, हलवा बनत. कसलं वजन, एवढं वजन राहतं कसं झाडावर असेल ना. बाबा लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघत अशी जवळ ना दुधी, म्हणजे शॉप मध्ये बघत झाडावर. इकडे पण आहे, इकडे आहे. मस्त वाटत ना. झेंडूचे फ्लावर्स करतात मिरची, आणि ते बाबा आहे ना ते हे मिरची वगैरे लावतात. हे मका पण लावलाय ते, जाम भारी वाटते. इकडे पण आहे, या साईडला पण आहे. हे बघा सर्व झाडांना मिरची आल्यात का, तुम्हाला दिसतात का माहिती नाही मला, तुम्हाला दिसतात. हे बघा सर्व झाड असं भरलेत मिरचीनी, मस्त वाटते. हे बघा ते वांग्याची झाड, त्यांना फुलं पण आली, तुम्हाला दिसतात का? त्या नाही मला माहिती नाही. ते बघा अशी पर्पल लाईट पर्पल कलरचे फ्लावर्स आले झाडाला. हे बघा आम्ही पाहुणे आहेत, त्यामुळे सर्व विचारतात कुठले आहेत तुम्ही. गवन खोपर, गवन खोपर कुठे येत आहे? उरण साईड. शेती मधी फिरून घेतोय. बाबा याला काय बोलतात, बाबा. हे बघ बापरे कसली मोठी मोठी भाजी आहे. हे बघ पडवल, पडवलची भाजी बघा किती मस्त मस्त. कोणाला पडवल पाहिजे का तर मला सांगा, मी मिळेल कडनं तुम्हाला फुकट आणून देईल ना. मिळेल किती रुपये किलो?
वीस रुपये मिलियन्सांचेच आहेत. मस्त काय मला नाही माहिती काय बनवतात. आणि इकडे पण आहे हे बघ घुसाला घुसाला आहे का तो काय बोलतो मला पण नाही माहिती काहीतरी आहे नाही जाता. हे बघ अजून एक शेत आहे त्याच्यावर अशी छोटी छोटी आणि काकडे सारख्या घासायला का शिरवला काहीतरी बोलतात काय बोलतात माहिती. तुम्ही कमेंट करून सांगायला काय बोलतात त्याला भाजी बोलतात. किती मोठे आहे बघा मस्त वाटतंय ना म्हणा इकडे. आता मी ना काकडे बघायला चाललो ते आम्हाला बाबाई सांगितलं शेतात काकडे तुम्ही काकडी बघा पण आणि खा पण आम्ही खाणार नाही आम्ही बघू. मस्त वाटत यार आलू वडीची पण ह्याची मस्त गोल गोल वडी होत क्रिस्पी दुधीच आहे ही सगळी दुधीच आहे. काकडीचं झाड आहे कुठे दिसत काकडी आणि मस्त गोड लागते म्हटलं कडू लागल का छोट्या मस्त गोड आहे गोड आहे. या झाड बघा चिंच आल्यात आणि हे शेती आहे ना ते बाबांचे मिनलजांचे आजोबा हो हो घेतलाय घेतलाय हो बाबा येईल युट्यूबला हो येईल आल्यावर सांगते ना बघायला. आणि हे शेती वगैरे यांची पूर्ण खूप मोठे आम्ही तितकं लास्ट पण गेलो होतो हो दिसेल दिसेल